नॉर्मल स्पर्म या पद्धतीने आपल्याला दिसतो. म्हणजे या ठिकाणी पहिला नॉर्मल स्पर्म दाखवला जो ब्ल्यू कलर मध्ये या ठिकाणी दाखवला गेला आकाशी कलर मध्ये. अंड तयार होतं आणि हे अंड असंच तिकडे पुढे येतं. पुढे आल्यानंतर हे जे पुरुषाचे शुक्राणू आतमध्ये आलेले आहेत, हे शुक्राणू काय करतात, ह्या ट्यूबमधून पुढे येतात आणि ह्या अंड्यामध्ये जाऊन प्रवेश करतात. नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप गिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. जसं की मित्रांनो, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे की खूप ज्यावेळेस आपण लॉकडाऊनमध्ये इन्फर्टिलिटीच्या संदर्भातील सिरीज चालू केली होती, म्हणजे गर्भधारणा लवकर होण्यासाठी एका व्यक्तीला किंवा एखाद्या कपल्समध्ये त्यांचा शुक्राणूची संख्या किती असली पाहिजे किंवा शुक्राणूचं आरोग्य कसं असले पाहिजे, त्यासोबतच स्त्रियांची जी गर्भधारणा होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे त्या स्त्रियांचं आरोग्य त्यासोबतच कसलं कशा पद्धतीनं असलं पाहिजे, किंवा त्यासोबतच हा जो मेल इन्फर्टिलिटीचा इश्यू आहे किंवा फिमेल इन्फर्टिलिटीचा इश्यू आहे, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉब्लेम्सला त्या ठिकाणी कपलला फेस करावं लागतं. तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की नेमकं एक्झॅक्टली स्पर्म काउंट किती असायला पाहिजे, म्हणजे शुक्राणूची संख्या त्या वीर्यामध्ये किती असली पाहिजे, त्यावेळेस त्या पुरुषांपासून त्या मुलाबाळांना जन्म होण्यास मदत होते किंवा फर्टिलायझेशनसाठी त्या ठिकाणी चान्सेस वाढतात, हे आपण ऑलरेडी पाहिले. पण माझ्याकडे एक पाठीमागील काही दिवसांमध्ये एक असा पेशंट आला होता, त्या पेशंट्समध्ये आपण असं पाहिले की शुक्राणूची संख्या तर गरजेपेक्षा अधिक आहे, नॉर्मलपेक्षा अधिक आहे, आणि त्या ठिकाणी त्या कपल्समधली ती जी फिमेल आहे किंवा ती स्त्री आहे ती पण पूर्णपणे नॉर्मल आहे, तिचे पण रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आहेत, तरी सुद्धा त्यांना कन्सिव्हसाठी म्हणजे फर्टिलायझेशनसाठी खूप प्रॉब्लेम्स होते किंवा खूप अडथळे निर्माण त्या ठिकाणी झालेले पाहायला मिळत होते. पण नेमकं एक्झॅक्टली त्याच ठिकाणी जर त्या पेशंटमधील किंवा त्या कपलमधील जो पुरुष आहे त्या पुरुषांची शुक्राणूची संख्या तर नॉर्मल होती, जास्त होती, पण नेमकं ती शुक्राणू ॲबनॉर्मल होती, त्यामुळे त्या ठिकाणी फर्टिलायझेशनला खूप अधिक प्रमाणामध्ये प्रॉब्लेम येताना दिसून आलेला होता. पण नेमकं त्या ठिकाणी शुक्राणू नॉर्मल असणे किंवा ॲबनॉर्मल असणे काय असते, नेमकं स्पर्म्स नॉर्मल असणे ॲबनॉर्मल असणे काय असतं, या ठिकाणी आपण थोडक्यात समजून घेऊया. तर कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी या अगोदर आपण जे व्हिडिओज पाहिले त्या व्हिडिओजमध्ये आपण बोर्डवरती व्हिडिओ पाहिले आहेत, म्हणजे ऑन बोर्ड व्हाईट बोर्डवरती आपण एक्सप्लेनेशन घेतलं होतं. पण आज आपण कॉम्प्युटर स्क्रीनच्या सहाय्याने आपण स्पष्ट करून घेऊया की नेमकं नॉर्मल शुक्राणू कशा असतात आणि ॲबनॉर्मल शुक्राणू कशा पद्धतीने असतात, म्हणजे एका पुरुषांमध्ये बाळाला जन्म देण्यासाठी परिपक्व शुक्राणू कसे असले पाहिजेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो चला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो चला आपण आलो होतो आता कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती. तर या ठिकाणी पाहू शकता या चित्रामध्ये तुम्हाला एका स्त्रीची पूर्ण होल बॉडी दिसत आहे. तर या ठिकाणी पहा ही जी बॉडी आहे, तर बॉडीच्या या ठिकाणी जो चौकोनी भाग दाखवला एवढ्या भागामध्ये ही स्त्रीची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, म्हणजे त्याला गर्भाशय किंवा गर्भपिशवी म्हणतात. हीच गर्भपिशवी या ठिकाणी हे पाहू शकता, ही संपूर्ण मोठी करून आपल्याला या ठिकाणी दाखवली गेली. तर पहा एका स्त्रीची गर्भपिशवी म्हणा किंवा ही जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ही या पद्धतीनं असतं, म्हणजे यामध्ये अशा पद्धतीचे अंडाशय असतात, यामध्ये याला फायलोपियन ट्यूब म्हणतो आपण, आणि यामध्ये या स्त्रीमध्ये असणारी ही जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ही कशा पद्धतीने वर्क करते हे ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे. पण एका नॉर्मल स्त्रीमध्ये फर्टिलायझेशन होण्यासाठी किंवा बाळाला जन्म देण्यासाठी स्त्रीची ही जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे आणि त्यासोबतच पुरुषांचे जे शुक्राणू आहेत ते कशा पद्धतीने काम करतात किंवा कशा पद्धतीने असले पाहिजेत हे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी आपण पाहू शकता की हे या ठिकाणी शुक्राणू तुम्हाला दिसत असतील, हे जे छोटे छोटे पांढरे दिसायले त्या ठिकाणी, हे इथं 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 हे थोडंसं पाहायला अवघड जात असेल, याला आपण झूम इन करून पाहूया. या ठिकाणी पाहू शकता हे अशा पद्धतीने शुक्राणू हे पूर्ण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधून एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पुढे ट्रॅव्हल करत जात असतात. पण नेमकं या ठिकाणी होतं आहे काय, नॉर्मली एक बाळ कसं जन्माला येते, ज्यावेळेस पुरुषाचा स्त्रीचा संबंध होतो त्या दरम्यान काय होतो, या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये या ठिकाणून शुक्राणू पुढे प्रवास करतात, लाखो शुक्राणू पुढे प्रवास करतात, त्या लाखोमधले काही शुक्राणू अशा पद्धतीने स्विम करत पुढे येतात, पुढे येत येत हे अशा पद्धतीने या ठिकाणी फॉलोपियन ट्यूबमध्ये या एका नलिकेमधून पुढे जातात आणि स्त्रीचा या अंडाशयामधून या ठिकाणी एक अंड तयार होतं प्रत्येकी महिन्याला. जसं की मासिक पाळी झाल्यानंतर 12-13 दिवसांचा जो नंतरचा कालावधी असतो त्या कालावधीनंतर ह्या अंडाशयामधून प्रत्येकी महिन्याला एक अंड तयार होतो. आता सेम असंच हे आहे राईट ओव्हरी आणि या साईडला सेम असंच इकडे एक लेफ्ट ओव्हरी असते. आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्यासाठी या ठिकाणी फक्त राईट ओव्हरीचा व्ह्यू घेतलेला आहे. ते अशा पद्धतीचे हे पाहू शकता, या ठिकाणी एक अंड तयार होतं आणि हे अंड असंच इकडं पुढे येतं. पुढे आल्यानंतर हे जे पुरुषाचे शुक्राणू आतमध्ये आलेले आहेत, हे शुक्राणू काय करतात, ह्या ट्यूबमधून पुढे येतात आणि ह्या अंड्यामध्ये जाऊन प्रवेश करतात, यालाच आपण म्हणतो फलन.
किंवा यालाच आपण फर्टिलायझेशन म्हणतो आणि इथून सुरू होते बाळ तयार होण्याची प्रक्रिया. ओके, आता हे नॉर्मली हे असं घडलं जातं. पण आजकाल होतं आहे काय, एक थोडक्यात त्या ठिकाणी पाहू शकता की नेमकं कशा पद्धतीने प्रक्रिया, या ठिकाणी स्पर्म एंटर करताना दिसून येतो. एकच स्पर्म एंटर करतो आणि ह्या फिमेल एगला फर्टिलाइज करतो. या ठिकाणी स्त्रीचा अंडाशय आहे आणि या ठिकाणी ह्या पुरुषाचे स्पर्म दाखवले गेलेले, याला आपण स्पर्म म्हणून लेबलसुद्धा केलेलं आहे. पण या संपूर्ण प्रक्रियेला फर्टिलायझेशन म्हणतो. पण नॉर्मली घडते काय आजकाल, बऱ्याच केसेसमध्ये होते काय, हे जे स्पर्म्स आहेत तर या ठिकाणी आपण पाहायचं म्हणलं तर जनरली नॉर्मल स्पर्म कसा असतो या ठिकाणी आपण पाहूया. एक नॉर्मल स्पर्म या पद्धतीने आपल्याला दिसतो, म्हणजे या ठिकाणी पहिला नॉर्मल स्पर्म दाखवला जो ब्ल्यू कलरमध्ये या ठिकाणी दाखवला गेला आकाशी कलरमध्ये. नॉर्मल स्पर्मचं हेड असं असतं, नेक अशी असते, मान त्या अशा नॉर्मली एक त्याचे एक टेल असते म्हणजे शेपूट असतं त्याला. पण आजकाल होतं का, बऱ्याच काही केसेसमध्ये जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की फे शुक्राणू जे आहे शुक्रांची नॉर्मली संख्या 40 ते 45 मिलियन्सपेक्षा अधिक असली पाहिजे, दशलक्षपेक्षा अधिक असली पाहिजे. म्हणजे 40 ते 45 दशलक्षपेक्षा अधिक असेल तर त्या ठिकाणी कन्सिव्ह बेबी त्या ठिकाणी फर्टिलायझेशनसाठी खूप अधिक प्रमाणामध्ये ते चान्सेस वाढतात. पण नॉर्मली ही संख्या 50-60 मिलियनपर्यंत असून सुद्धा बऱ्याच केसेसमध्ये फर्टिलायझेशन होत नाही किंवा बाळाला जन्म घालण्यासाठी त्या ठिकाणी अडचणी येऊ लागतात पुरुषांकडून. तर त्या ठिकाणी घडते काय, तर हे नॉर्मल स्पर्मची संख्यासुद्धा त्यामध्ये चांगल्या प्रकारचे असणं गरजेचं आहे. आजकाल बऱ्याच वेळेस आपण या ठिकाणी ज्यावेळेस सेमिनल फ्लुइडमध्ये म्हणजे वीर्यामधील वेगवेगळ्या तपासण्या केल्या जातात, त्या तपासणीमध्ये ज्यावेळेस मॉर्फॉलॉजिकल एक्झामिनेशन करतो त्या स्पर्मची, तर ह्या स्पर्मपेक्षा अधिक स्पर्म्स अशा पद्धतीचे आपल्याला त्यामध्ये पाहायला भेटतात. हे हेड डिफेक्ट म्हणजे डोक्यामध्ये प्रॉब्लेम आहे ह्या संपूर्ण शुक्राणूंचा. एखाद्याचं डोकं मोठं आहे, एखाद्याचं लहान आहे, एखाद्याचं जास्त उभं आहे, एखाद्याचं गोलाकार आहे, एखाद्याचं अशा दबल्यासारखं आहे, एखाद्याचं डॅमेज्ड आहे, तर एखाद्याचा आकार असा आहे. तर काही स्पर्म असे असतात ज्याला दोन डोके असतात. जसं की आपण हा ह्याला एक म्हणजे काही प्रमाणामध्ये जर पाहायचं म्हणलं तरी अपंग स्पर्म आहेत असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो. बऱ्याच काही रेअर केसेसमध्ये दोन डोक्याची बाळंसुद्धा जन्माला येतात. आता दोन डोक्याची बाळं जन्माला येण्यामध्ये यांचा काही हात नाही आहे, पण त्याच पद्धतीने अशा प्रकारचे स्पर्मसुद्धा टेस्टिकलमध्ये अंडाशयामध्ये तयार होण्याचे चान्सेस असतात. हे ॲबनॉर्मल स्पर्म आहेत संपूर्ण, त्यामध्ये हे सुद्धा ॲबनॉर्मल आहे. म्हणजे ह्याचा समोरचा जो हे टोकाचा भाग आहे याला आपण ॲक्रोझोम म्हणतो, हे ॲक्रोझोमलेस म्हणजे याला समोर असा प्रकारचा ॲक्रोझोम नाही आहे. या ठिकाणी पांढरा जो ॲक्रोझोम दिसते वरती अशा प्रत्येक स्पर्ममध्ये तो इथं नाही आहे. म्हणजे ॲक्रोझोम नसेल तर होते काय की या ठिकाणी हा जो शुक्राणू आहे हा स्त्रीच्या या अंडाशयापर्यंत इथं पोहोचला तरी याला छेदून आरपार जाऊ शकत नाही, त्यामुळे ॲक्रोझोमलेस. जसं की या ठिकाणी पाहू शकता की हे ॲक्रोझोमलेस जो शुक्राणू आहे तर अशा प्रकारचा ॲक्रोझोमलेस शुक्राणू या ठिकाणी स्त्रीच्या अंडाशयाला फर्टिलाइज करू शकत नाही. या ठिकाणी ॲबसेंट आहे, या ठिकाणी पहा पांढरी प्रेझेंट आहेत. ओके, त्यासोबतच हे मिडल पीस डिफेक्ट पाहूया. मिडल पीस म्हणजे या ठिकाणी पहा यांची मानवमध्ये प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी, इथं स्पर्मच्या ह्यामध्ये पण, इथं लहान आहे, इथं या ठिकाणी गाठ आल्यासारखं आहे, हे ब्रोकन आहे, वाकडे तिकडे तुटलेलं इरेग्युलर शेप, या ठिकाणी दोन दोन शेप्ट आहे त्याला, ठीक आहे. या ठिकाणी अशा पद्धतीचे टेल डिफेक्ट शेप्टीमध्ये डिफेक्ट आहे, एखाद्याची लहान आहे, एखाद्याची तुटल्यासारखी, एखाद्याची पिन शेपड आहे पिनसारखी, हेअर पिनसारखी, ठीक आहे. तर हे या संपूर्ण गोष्टीमुळे हे प्रॉपरली एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी यांना अडथळा येते. जसं की आपण पाहतो एखाद्या नॉर्मल व्यक्तीमध्ये, समजा एखाद्या व्यक्तीचा पाय तुटलेला आहे असा, एखादी व्यक्ती लंगडी आहे, तर ती जास्त वेगाने चालू शकेल का नॉर्मल व्यक्तीच्या मानाने? नाही चालू शकणार. तेच ह्या स्पर्म्ससोबतसुद्धा घडतं. ज्यावेळेस वीर्याचा एखादा थेंब किंवा संपूर्ण वीर्य या ठिकाणी आपण पाहू शकतो की स्त्रीच्या गर्भाशयामध्ये प्रवेश करतं, त्यावेळेस त्यामधले असणारे शुक्राणू हे यांच्यामध्ये एक स्पर्धा लागते. स्पर्धा लागते म्हणजे काय होतो, या ठिकाणी हे शुक्राणू धावतच पुढे जातात. कुठे? पुरुषाच्या या एगला फर्टिलाइज करण्यासाठी, फलित करण्यासाठी हे पुढे जातात. आणि काही पाठीमागे पडतात, तर काही पुढे जातात, तर काही मरतात. तर हे असं का घडतं? जसं की रिअल लाईफ रेसमध्ये सुद्धा काय होतं, जे शरीराने वीक आहेत किंवा जे जास्त वेगाने धावू शकत नाही आहेत ते पाठीमागे राहतात, किंवा जे अधिक वेगाने पडणार आहेत ते समोर जातात, ठीक आहे. तर अधिक वेगाने पडणारे म्हणजे पूर्णपणे नॉर्मल असणारे शुक्राणू जे आहेत ते अधिक वेगाने पळू शकतात. जसं की या ठिकाणी पाहू शकतो आपण नॉर्मल शुक्राणू म्हणजे एकदम अशा पद्धतीचे शुक्राणू हे वेगाने पुढे जातात. आता प्रश्न असा नाही की या ठिकाणी फक्त नॉर्मल शुक्राणू पुढे जातील, काय ॲबनॉर्मल शुक्राणूसुद्धा या ठिकाणी पुढे जाऊ शकतात. जसं की हे नलिकेमधून जर काही ॲबनॉर्मल शुक्राणू समोर आलाच तर या ठिकाणी काय घडू शकतो, हीच हाच इथलाच व्ह्यू आपण ह्या ठिकाणी पाहूया ह्या मोठ्या स्क्वेअरमध्ये. तर शुक्राणू इथं आलाच कदाचित, आता एखाद्या शुक्राणू, हा शुक्राणू या ठिकाणी पाहू शकता की हा शुक्राणू याला एकच हेड आहे, पण ह्याच ठिकाणी जर दोन हेडचं शुक्राणू असेल, डबल डोकी असतील ह्या शुक्राणूला, तर काय होईल,
हा स्त्रीच्या या अंडाशयामध्ये प्रवेशच करू शकणार नाही, दोन दोन डोके असल्यामुळे याला छेदून आरपार जाऊ शकणार नाही, म्हणजे फर्टिलायझेशन करू शकणार नाही. ओके, तर म्हणजे फक्त शुक्राणू या ठिकाणी पोहोचणंसुद्धा महत्त्वाचं नाही, तर ते शुक्राणू पूर्णपणे नॉर्मल असेल तरच इथपर्यंत पोहोचून यामध्ये प्रवेश करू शकतो, नंतरच या ठिकाणी फर्टिलायझेशनचे चान्सेस या ठिकाणी असतात. पण बऱ्याच केसेसमध्ये काय होते, या ठिकाणी 90% हे शुक्राणू किंवा हे जे स्पर्म्स आहेत हे पूर्णपणे ॲबनॉर्मल फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ॲबनॉर्मल फॉर्म म्हणजे हे अशा पद्धतीचे शुक्राणू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, त्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतो, या ठिकाणी फर्टिलायझेशनला प्रॉब्लेम आलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे, किंवा हे या ठिकाणी पाहू शकता की स्त्रीची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अशा पद्धतीनं असते, ह्या ठिकाणी लेफ्ट ओव्हरी आहे इकडे राईट ओव्हरी आहे, म्हणजे प्रत्येकी महिन्याला कदाचित एक या ठिकाणी अंड तयार होऊ शकतं, किंवा इकडून एक दोन तयार होऊ शकतात, किंवा ॲबनॉर्मल स्त्रियांमध्ये हे न होण्याचे चान्सेससुद्धा असू शकतात. ओके, तर साधारणपणे आपल्या सर्वांना समजलं असेल की शुक्राणू फक्त अधिक असून चालणार नाही, तर हे अशा शुक्राणूंना काहीच त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम नाही, यामध्ये असणारे हे जे स्ट्रॉंग शुक्राणू आहेत हेच शुक्राणू त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे, तरच त्या ठिकाणी तेही संपूर्ण शुक्राणू अशा प्रकारच्या फिमेल एगला फर्टिलाइज करू शकतात. प्रॉब्लम इथंच सॉल्व होत नाही, तर बऱ्याच केसेसमध्ये काय होतं, स्त्रीची ही जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे हे अधिक प्रमाणामध्ये जर पाहायचं म्हणलं तर एक मॉडरेटली ॲसिडिक आहे. ॲसिडिक आहे म्हणजे यामध्ये ॲसिडिक सबस्टन्सेस किंवा काही केमिकल्स यामध्ये प्रेझेंट असतात, जे की शुक्राणूला घातक असतात, शुक्राणूसाठी विषासारखे असतात. काही शुक्राणू विकसनशील शुक्राणू तर याच ठिकाणी ते डेड होतात एंटर केल्यानंतर, आणि यामधून काहीच मोजके शुक्राणू पुढे जाऊ शकतात, आणि नॉर्मल असणारे शुक्राणूच ह्या स्त्रीच्या फिमेल बीजाणूला फिमेल एगला फर्टिलाइज करून त्या ठिकाणी पुढील बाळ तयार होण्याची प्रक्रिया चालू होते, आणि अशा पद्धतीने ह्या ठिकाणी फर्टिलायझेशनची प्रक्रिया पूर्ण होते. म्हणजे यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की फक्त शुक्राणूंची संख्या अधिक असून नाही चालणार, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, नॉर्मल शुक्राणू आपल्या टेस्टिकलमधून किंवा त्या सेमिनल फ्लुइडमधून प्रोड्यूस होणं किंवा अशा प्रकारचे शुक्राणू असणं गरजेचं आहे. तर हे कसं समजतं, तर आपण लॅबोरेटरीमध्ये एक कॉमन टेस्ट करू शकतो, स्पर्म मॉर्फॉलॉजी. या मॉर्फॉलॉजी स्पर्म टेस्टमध्ये आपल्याला समजेल की अशा पद्धतीचे शुक्राणू कोणते शुक्राणू किती प्रमाणामध्ये आहेत, नॉर्मल किती आहेत, डबल हेड, अशा प्रकारचे ॲबनॉर्मल स्पर्म किती आहेत, हे आपल्याला त्या रिपोर्ट्समधून समजेल नक्कीच. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणीच थांबूया, आणि बाकी पुढील व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच प्रकारची माहिती आपल्याला कंटिन्युअसली आपल्यापर्यंत येत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.